महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पालघर जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने काही नदी नाल्यांना पूर आले होते. पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाजवळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखालून कार घेऊन जात असताना अचानक पाणी वाढले आणि पुराच्या पाण्यामध्ये इको कार अडकली. कारमध्ये दोघेजण असल्याने दोघांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांना यश आले आहे. ही घटना दुपारी 1:30 सुमारास घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. शर्तीच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या मदतीने कारला दोरीच्या सहाय्याने बांधून दुसऱ्या जीपच्या सहाय्याने इको कारला खेचून बाहेर काढण्यात यश आले आहे. पूर्व पश्चिम जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारे उड्डाणपूल नसल्याने असे प्रकार प्रत्येक वर्षी घडत असतात. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, पालघर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.